झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. आळसणकरांचे एसटी वरचे असेही प्रेम, एक दिवस एसटी सोबत स्तुत्य उपक्रम. लॉकडाऊन काळात एक विवाहिता लहान मुलांना घेऊन शेजारच्या विटा गावातून आळसंत गावापर्यंत उन्हात चालत आली. जर एसटी सुरू असती तर भरगाव वेगा खिडकीतून मुलांना पडणारी झाडे दाखवत काही वेळात ती तिच्या गावी पोहोचली असती असा विचार मनात येऊन आळसंद येथील एसटी प्रेमी युवा ग्रुपने थांबवलेली एसटी पुन्हा गावात यावी यासाठी एक दिवस एसटी सोबत हा उपक्रम राबवला. लॉकडाऊन काळात जवळपास सर्व उद्योग बंद होते, अनेकांचे रोजगार गेले, एसटी कर्मचाऱ्यांचे देखील हाल झाले, एसटीचे उत्पन्न बुडाले. या काळात आपल्या लाडक्या लालपरीचे स्वागत गावकऱ्यांनी केले. एखाद्या नववधूला सजवल्याप्रमाणे त्यांनी लालपरीला सजवले आणि आळसंद ते चौरंगीनाथ असा प्रवास केला. रस्त्यात येणाऱ्या गावांमध्ये महामंडळांच्या योजनांचा प्रसार केला. आळसंद गावाचे एसटी सोबत जोडले गेलेले जिव्हाळ्याचे नाते महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनत आहे. मी संघटना आळसंद यांच्या वतीनं आज जो हा उपक्रम आम्ही सादर करत आहोत की एक दिवस एसटी सोबत, खरा तर हा उपक्रम करण्यामागं आमचा हा उद्देश आहे की समाजात एसटीची जी लोकप्रियता कमी होत चाललेली आहे ती एसटीची लोकप्रियता वाढावी, एसटीची जी दुरावस्था चाललेली आहे या लॉकडाऊनच्या काळात तिला ऊर्जितावस्था यावावी, एसटीनं जे समाजासाठी आजपर्यंत जे केलेलं कार्य आहे त्या कार्याची कुठंतरी परतफेड करावी म्हणून आमचा हा एसटी प्रेमी संघटना आळसंदच्या वतीनं आम्ही हा उपक्रम साजरा करतो आहे की एक दिवस एसटीतून प्रवास करायचा दिवसभर आणि आजूबाजूची पर्यटन स्थळं वगैरे बघायची. यातून आमचा हा उद्देश आहे की प्रत्येक गावागावात अशा एसटी प्रेमी संघटना स्थापन व्हाव्यात आणि त्यांनी एसटीनं जे आपल्यासाठी आजपर्यंत जे देणं दिलं आहे त्याची परतफेड करावी म्हणून एक दिवस महिन्यातून असा एसटीनं प्रवास करावा की जेणेकरून त्या एसटीची अवस्था चांगली होईल, एसटीला पुन्हा चांगले दिवस येतील, ही आपली लालपरी पुन्हा दरीदरीतून खेडेगावातून तुमची सेवा करण्यासाठी पुन्हा तत्पर राहील ह्यासाठी हा उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे ह्या उपक्रमाद्वारे की प्रत्येक गावामध्ये अशी एसटीप्रेमी संघटना स्थापन करावी आणि एसटीला ऊर्जित अवस्था कशा पद्धतीनं प्राप्त होईल त्यासाठी नवनवीन उपक्रम सादर करावेत, नवनवीन उपक्रम आयोजित करावेत. माझी एसटी अधिकारी पदाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनीसुद्धा अशा विविध योजना सादर कराव्यात की जेणेकरून प्रवासी एसटीकडे वळतील, पुन्हा एसटीला चांगले दिवस येतील. आणि आमचासुद्धा हाच प्रयत्न आहे की एसटीनं आजपर्यंत आम्हाला जे जे काही चांगल्या आठवणी दिल्या, चांगल्या आमच्या सुखदुःखात एसटी सहभागी होती, आज एसटीला जे दिवस वाईट दिवस यायला लागलेत ते पुन्हा त्यांना चांगले दिवस यावेत, या उपक्रमातून त्यांना उत्पन्न निर्माण व्हावं हा आमचा एक छोटासा उपक्रम आम्ही हे करत आहोत. मी सर्वांना विनंती करतो की या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन एसटीला साथ द्यावी. आज कोरोना महामारीच्या संकटात एसटीकडे आज लोक ग्रामीण भागातले लोक वळणं झाले आहेत, त्यासाठी आज आम्ही आळसंद एसटी प्रेमी संघटना यांच्या वतीने एक दिवस एसटीसोबत हा उपक्रम आयोजित केलेला आहे. या उपक्रमामध्ये आम्ही आजूबाजूच्या गावागावामध्ये एसटीच्या नवनवीन माल वाहतूक तसेच इतर विविध योजनांची माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न करण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यासाठी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आजूबाजूच्या सर्व तांदळगाव, बलवडी, देवराष्टे, रामापूर, आंबक, सोनसळ या मार्गावरील ज्या गावामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी थांबून या कार्यक्रमाची माहिती आज तेथील लोकांना देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. त्या वतीने हा जो उपक्रम आहे हा एकदम स्तुत्य असा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे एसटीपासून दुरावलेला प्रवासी नक्कीच एसटीला पुन्हा येण्यास सुरुवात करेल
एवढी मी विटाडे पकडून अपेक्षा करतो. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, 30 सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.